बच्चू कडू यांनी लोकसभा निवडणूक लढवावी अशी मागणी आज विकास दांडगे प्रहार जिल्हाध्यक्ष यांनी पत्रकार परिषद घेत केलेली आहे. वर्धा जिल्ह्याला जर चांगला खासदार बच्चू कडूंच्या स्वरूपात मिळत असेल तर या शहराचा आणखी विकास होईल असं सुद्धा या पत्रकार परिषदेत सांगितलं गेलं आहे. आम्ही एक दोन तीनदा भाऊंच्या कानावर टाकलेलं आहे की भाऊ, या 2024ची जी वर्धा लोकसभा आहे हे आपण लढवावी आणि ते स्वतः बच्चू भाऊंनी लढवावी. त्याकरिता पाहिजे तितका सकारात्मक प्रतिसाद भाऊंकडून आलेला नाही आहे. त्याच्यामुळे आम्ही सर्व जिल्ह्यात एक कार्यकर्ते बसलो आणि कार्यकर्त्यांचं एकंदरीत ऐकणं म्हणून घेतलं सर्व कार्यकर्त्यांचं आणि त्याच्यानंतर आमचं एक मत ठरलं की 2024ची नक्कीच बच्चू भाऊंनी वर्धेतून लोकसभा लढवावी आणि दिल्लीत एक शेतकऱ्यांचा आवाज म्हणून गुजवावा अशी एकंदरीत कार्यकर्त्यांची मागणी आहे. त्याच निमित्त 24 तारखेला परवा रविवारला आमचं एक रक्तदान शिबिर आहे आणि रक्तदानाच्या माध्यमातून आम्ही एक बच्चू भाऊंना विनंती करणार आहोत की भाऊ, आम्ही एक रक्तदान केलं आणि आम्ही सर्व जिल्ह्यातील कार्यकर्त्यांची प्रामाणिक मागणी आहे. परवाच्या बैठकीला वरुड, मोर्शी, धामणगाव, चांदूर रेल्वे आणि नांदगाव खंडेश्वर याही ठिकाणहून सर्व प्रहारचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी येणार आहेत आणि सर्वांमध्ये आम्ही एक ठराव पास करू आणि तो ठराव बच्चू भाऊंकडे घेऊन जाऊ आणि त्यांना पुन्हा एकदा विनंती करू की भाऊ, अशी अशी कार्यकर्त्यांची मागणी आहे, वर्धा लोकसभेतील क्षेत्रातील जनतेचीही मागणी आहे की एक दमदार नेतृत्व या वर्धा लोकसभेला मिळावं आणि एक चांगला खासदार या वर्धा गांधीभूमीतून आम्हाला मिळाला पाहिजे अशी आमची एकंदरीत मागणी आहे.